शंभर राज्यामध्ये पाऊस पडणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी याची काळ दक्षता घ्यावी. 1 डिसेंबर 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबरला राज्यात पाऊस येणार आहे. हा पाऊस भाग बदलत बदलत पडणार आहे. हा पाऊस काही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे आणि काही शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा.